तर्फे माजी राज्यपाल राम नाईक यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. गोरेगाव येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलंय. वयाच्या 90 त्यांनी सकाळी 7 वाजता तत्पर त्यानं मतदानाचा उत्साह दाखवला. उत्तर पश्चिम मतदारसंघाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. यंदा रवींद्र वायकर विरुद्ध अबोल कीर्तीकर असा सामना आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणाहून सविस्तर आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या निवडणुकीला मतदानाला आजपासून सुरुवात होते. मी सध्या मुंबईत आहे आणि मुंबईतल्या गोरेगावमध्ये पहाडी स्कूलमध्ये या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे तिथली तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आणि काहीच वेळात मतदानाला सुरुवात होईल. या ठिकाणी अमोल कीर्तीकर असतील, राम नाईक असतील, असे अनेक कुणीतरी मला होय असं सांगा म्हणजे मग सर मतदानाचा एक सेकंड भाई काय सांगाल. आज सकाळीच तुम्ही या ठिकाणी आला होतात, काय भावना आहे? असं आहे की प्रत्येक मतदाराने मतं दिली पाहिजेत हा सर्वसाधारण नियम आहे, पण मी माझ्यासाठी हा नियम करून घेतलेला आहे की आपला पहिला नंबर लागला पाहिजे. मी जरी मागच्या वेळेला इथेही उमेदवार होतो पण मतदारांचं विभाजन झाल्यानंतर आता मी ज्यांना मत दिलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे, वायकरांच्यासाठी मी मत दिलं आणि काम केलं पियुष गोयल यांच्यासाठी, आणि ज्यावेळेला थोडंफार इकडे मतं हवी असेल वायकरांना त्यावेळेला एक लोकशाहीचा हा उत्सवाचा दिवस आहे असं मी मानतो. आणि ह्या लोकशाहीचा जो निर्णय येईल तो सगळ्यांनी मानला पाहिजे, नाहीतर काही लोक कुटकुट करत राहतात की हे बरोबरच नाही आहे, ते बरोबरच नाही आहे. एवढी मोठी यंत्रणा जगामध्ये कुठेही इतके मतदार नाही आहे जे मतदान आपल्या भारतात करत असतात. आणि आता मतदार निर्णय देतील आणि मुंबईमधून सगळ्यांना आनंद देणारा निर्णय होईल, सगळी निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे. सर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये आकडेवारी जी आहे ती मतदार संख्या खूप कमी होती. 5वा टप्पा आहे, अखेरचा टप्पा आहे, या टप्प्यात मतदानाची संख्या वाढेल, मतदान वाढेल असं वाटतंय काय? नाही, आत्ता मुंबईमध्ये तर ते वाढेल असं मला वाटतंय. त्यात फक्त एक महत्त्वाची उणीव आहे की जे शाळांना सुट्टी मिळाल्यामुळं गावी गेलेले आहेत, आपल्या मुलांना घेऊन गेलेले आहेत कुठल्याही कारणाने, तर तो जो मतदार असेल तो असा मतदार आहे हे लक्षात आलेलं आहे, पण त्याची संख्या किती असेल असा काही अंदाज बांधता आलेला नाही आहे. बाकी मला असं वाटतं की मतदान भरघोस होईल आणि तुम्ही पाहिलं असेल 7च्या अगोदर किती लोकांचा रंग, आणि मी नेहमीच पहिला नंबर आपला लावला पाहिजे म्हणून इथे येतो. अतिशय 4 जूनला काय चित्र अपेक्षित आहे? 4 जूनला मतदारांनी जो निर्णय दिला आहे तो सगळ्यांना नक्कीच माहीत होईल.